नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण वर्ग समीकरणाची मुळे किंवा उकली त्यामधील चलाच्या वेगवेगळ्या किमती ठेवून कशी काढतात हे पाहिले आहे, पण ही पद्धत फार वेळ खाऊ अशी आहे, कारण खूप मोठ्या किमती आपल्याला ठेवून पाहावा लागतं आणि त्यामध्ये खूप मोठ्या वेळेचा अपयोग होतो। म्हणून आपण येथे अवयव पद्धत, वर्ग समीकरण सोडवण्याची अवयव पद्धत, त्यालाच आपण फॅक्टरायझेशन मेथड म्हणतो, त्या पद्धतीने वर्ग समीकरणे कशी सोडवतात हे पाहणार आहोत। पहा, यमचा वर्ग उणे 14m अधिक 13 बरोबर 0। येथे इथं सहगुणक दिलेला नाही, यमच्या वर्गाचा म्हणजे 1 आहे, 13चा आणि 1चा गुणाकार जो येतो 13च येतो, म्हणजे आपल्याला गुणाकार 13 आला पाहिजे आणि बेरीज जी ती 14 आली पाहिजे, तो 13 1 13च आहे। 13चा आणि 1चा गुणाकार 13 येतो आणि 13ची आणि 1ची बेरीज 14 येते। पण इथं उणे 14 दोघांचे साईन मायनस घ्या, म्हणजेच तो -14 येऊन जाईल। आणि हे जी मधली टर्म आहे त्याला तसं स्प्लिट करा, म्हणून यमचा वर्ग उणे 13m उणे 1m अधिक 13 बरोबर 0। पहिल्या दोघांमधून कॉमन यम घ्या, यम उणे 13 उणे 1 कॉमन घ्या, यम उणे 13 बरोबर 0। एक कंस दोन सारखे कंस आहेत, त्याच्यापैकी एक कंस यम उणे 13 आणि दुसरा कंस हा यम आणि उणे 1 कंसाच्या बाहेर राहिलेले बरोबर 0। म्हणून यम उणे 13 बरोबर 0 किंवा यम उणे 1 बरोबर 0। म्हणून यम बरोबर अधिक 13 किंवा यम बरोबर अधिक 1, म्हणजेच याच्या ज्या उकले आल्या त्या, म्हणून 13 आणि 1 ही वर्ग समीकरण यम वर्ग उणे 14m अधिक 13 बरोबर 0 ची मुळे आहे, किंवा याला उकली म्हणलं तरी चालतं, ची मुळे आहे। आता याच पद्धतीचं हे उदाहरण पहा, इथंही त्याच पद्धतीनं 3 आणि 10 आहे, इथं 3 आणि 10चा जर गुणाकार केला तो 30 येतो। 30 गुणाकार आला पाहिजे आणि त्यांची वजाबाकी जी आहे ती इथं सहगुणक दिलेला नाही, म्हणजे तो 1 असतो, 1 आली पाहिजे, तो 6 आणि 5 आहे। 6 आणि 5चा जर गुणाकार केला तर तो 30 येतो, आणि 6 आणि 5ची वजाबाकी केली तर ती 1 येते 6 आणि 5ची, पण आपल्याला ती -1 पाहिजे, म्हणून याचेच साईन असे बदलून घेतले, -1 त्याला स्प्लिट केलं। 6 उणे 5च्या ऐवजीला 5 अगोदर -5 आणि +7 असं 6 असं लिहिलं तरी चालतं। पहा, 3x चा वर्ग -1 - x - 6x अधिक 5x - 10 बरोबर 0। या दोघांमधून कॉमन 3 येतो, x - 2 राहतो, अधिक 5 कॉमन येतो, x - 2 बरोबर 0। दोन्ही कंस सारखे, एक कंस x - 2 दुसरा कंस हा 3 आणि x कॉमन आहे, बघा इथं 3 आणि x कॉमन आहे, 3x आणि हा 5 बरोबर 0। म्हणून x - 2 बरोबर 0 किंवा 3x - 5 बरोबर 0, म्हणजेच x ची किंमत आली -2 झाले, किंवा x ची किंमत आली 3x - 5, म्हणून x - 5/3, म्हणजेच याची मुळे आली, म्हणून 2 आणि
उने 5 6 3 ही मुळे आहे. वरील वर्ग समीकरण जे आहे त्याची ही मुळे आहे किंवा उकली आहेत असं आपण म्हणतो. या पद्धतीनं वर्ग समीकरणाची मुळे किंवा उकली आपल्याला काढता येतात.